कामाचा कंटाळा करू नका, कारण काम करण्यासाठी तुम्हाला देवाने पोट दिलंय. मी एकाला विचारलं, पोटासाठी काम की कामासाठी पोट? तो गांगरला. तो गांगरला, काम पोटासाठी काम का कामासाठी पोट? तुम्ही पण गांगरलात. आपल्याला देवाने पोट दिलं ना तुम्ही काम करावं म्हणून. जर तुम्हाला पोटच देवाने दिलं नसतं, तुम्ही कामच केलं नसतं. आणि काम केलं नसतं, जग कसं चाललं असतं? आज जे जग चाललेलं आहे ते तुम्ही काम करता म्हणून. आता काम करणारे लोक निर्णय तऱ्हेची कामं करता, सगळेच काय एकच काम करत नाही. सगळेच गायला लागले तर ऐकणार कोण? सगळे तबला वाजवायला लागले ऐकणार कोण? सगळेच बोलायला लागले ऐकणार कोण? सांगायचा मुद्दा असा की निर्णय लोक निर्णय तऱ्हेची कामं करतात म्हणून जग चाललंय. आणि हे कामं प्रत्येकाने केलीच पाहिजे म्हणून देवाने पोट दिलं. म्हणून कधीही कामाचा कंटाळा करू नका. कळलं की नाही? मग ते स्वयंपाकाचं काम असो, नाहीतर उच्च कुठलं तरी पदाचं काम असो, कुठलंही काम हे श्रेष्ठच. झाडूवालाही श्रेष्ठ आणि महामंत्री पण श्रेष्ठ, दोन्ही श्रेष्ठ. ते भेदाभेद भ्रम अमंगळ, तो पाहिजेच समाजाला आणि हाही पाहिजेच समाजाला. म्हणजे उपयुक्त ज्याला आपण म्हणतो की दोघांची आहे म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. कधी भेद करायचा नाही. श्रेष्ठ कनिष्ठ भेद नको, ह्यानेच सगळी वाट लागली आपली. श्रेष्ठ कनिष्ठ ह्यानेच आपली वाट लागली. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सगळे सारखे आहेत हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सगळ्यांचा आदर करायला शिका, सगळ्यावर प्रेम करायला शिका, म्हणजे सुखी करायला शिका. कुटुंब आहे, कुटुंबामध्ये 10 माणसं एकमेकांना सुखी करण्यासाठी धडपडत आहेत, त्यात कुटुंबामध्ये स्वर्ग निर्माण झाला. आता स्वर्गात जाण्यासाठी काय मेल्यानंतर जायचं? न, लोक सांगतात मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल. अरे जिवंतपणी काय? जिवंतपणी हा नरकात आहे. जिवंतपणी हा नरकात आहे. आणि त्याला सांगतात तू मेल्यानंतर स्वर्गात जाशील, तू अमुक कर आणि तमुक कर. आणि करायला काय सांगतात? याला मार आणि त्याला मार. दहशतवाद म्हणजे काय? तेच आहे. हे सांगायचा मुद्दा असा की कर्म हे कधी सुटत नाही. मग कर्म हे 4 तोंडी आहे, त्यापैकी पहिला म्हणजे विचार. विचार की विचार ज्याला आपण म्हणतो तो आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे की जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तू कुठेही जा, विचार तुझ्याबरोबर आहे. तू जाशील तिकडे विचार आहे. कुठेही जा, विचार तुमच्याबरोबर आहे. अगदी झोपेपर्यंत, झोपेतसुद्धा स्वप्न पडतात ते विचारांचेच. आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला आपण विचार करत नाही असं वाटतं, पण गाढ झोपेत तो अंतर्मनात त्याचं चाललेलं असतं. विचार माणूस सकाळी उठल्याबरोबर पुन्हा विचार, अरे ऑफिसला जायचंय. माणसांची काय प्रवृत्ती आहे? सकाळी उठल्याबरोबर तो कपाळात हात मारतो, अरे 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 आता सकाळी उठलो ना, आता ऑफिसला जायचं. आता हा जाऊन काय काम करणार मला सांगा? कपाळावर हात मारणार मनुष्य ऑफिसला जाऊन काम काय करणार? हे मी काय सांगतो आहे, एक माणूस आम्हाला भेटला, घाय 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 असा येत होता आणि मी विरुद्ध दिशेने जात होतो. मी म्हटलं अरे तू एवढं घाईघाईने जातोस कुठे? काय करणार वामनराव म्हणाले, देवाने आम्हाला हे दिलं म्हणून कपाळी हे आलं. हे म्हणजे पोट. देवाने पोट दिलं नसतं तर हे कपाळी आलं नसतं म्हणाल. आता मला सांगा हे काय काम करणार? म्हणून राष्ट्राची प्रगती पाहिजे असेल, राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असेल ना, लव वर्क. कामावर प्रेम करायला शिका. बघा ते काम तुम्हाला कामधेनू होईल. कामावर तुम्ही प्रेम कराल ना, काम कामधेनू होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड.
हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. लव वर्क, कामावर प्रेम करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती होते. तुम्हाला काय मिळतं फळ त्याचा वगैरे विचारच करायचा नाही, फक्त कामावर प्रेम करायचं आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती होते ती. ते काम म्हणजे कामधेनू मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि ही कामधेनू तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करील, प्रत्येक इच्छा. ह्या लोकांना अनुभव आहे, आमच्या लोकांना तो अनुभव आहे. मी त्यांना हेच शिकवलं, तुम्ही जाताना काम करा, काम करा, कामगावर प्रेम करा. आणि काम करता 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 आमच्याकडे अशी माणसं आहेत की भराभर भराभर त्यांना प्रमोशन मिळत गेली, भराभर प्रमोशन मिळत गेली आणि आज ते व्हाईस प्रेसिडेंट झालेत, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट इथे बसलेले आहेत. कशामुळे झाले म्हणा, मी फक्त कामावर प्रेम केलं, बॉस माझ्यावर खुश होईल का नाही होईल मी त्याचा कधी विचारच केला नाही. कामावर प्रेम करायचं एवढं मी ठरलं. कामावर प्रेम केलं की बॉस तुमच्यावर प्रेम करणारच, करणारच. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की कामावर जर तुम्ही प्रेम कराल ना, काम मला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. हे रेसिप्रोकल आहे, रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हे रेसिप्रोकल आहे. म्हणून कामावर प्रेम करा हा जीवनविद्येचा एक मोठा सिद्धांत आहे. कधी कंटाळा करू नका. मग ते काम कुठलंही असू दे, तुमचं स्वयंपाकाचं काम असू दे. माझं तर म्हणणं स्वयंपाकाचं काम सर्वात श्रेष्ठ. मी लिहिलं आहे माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. आता एक त्याचं नाव दिलेलं आहे, आता पूर्वी होतं सुगंध जीवनविद्येचं, आता नाव बदललं आहे. त्याचं नाव दिलं आहे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी, असं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की चूल आणि मूल हे आपल्या राष्ट्रीय जीवनाचे दोन खांब आहेत, चूल आणि मूल. आणि हे किती महत्त्वाचे आहेत, मूल आणि चूल किती महत्त्वाची आहे. आज काय झालं आहे, चूल आणि मूल दोन्ही, चूल गेली स्वयंपाकाकडे आणि मूल गेलं दासीकडे, असं झालं आहे. पाळणाघर वगैरे ते इकडे झालं. परिणाम काय झालेला आहे की मुलावर संस्कार होत नाही. आईबाप जे असतात म्हणजे आजी आजोबा, ते वृद्धाश्रमात, आईबाप नोकरीवर आणि मुलं स्वयंपाकीन आणि कामवारीकडे. परिणाम काय होतो, संस्कार होत नाही. मुलं काय करतात, कुठे जातात, का आई कळत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं फार लवकर बिघडतात. मुलं बिघडतात, इतकं बिघडतात की हाताबाहेर जातात. म्हणून मुलावर चांगले संस्कार होण्यासाठी चूल आणि मूल याला कमी लेखू नका, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कमी लेखू नका चूल आणि मूलला. या स्त्रियाच कमी स्वतःला लेखतात, या स्त्रिया आहेत ना ते स्वतःला कमी लेखतात. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच श्रेष्ठ आहात. हॉटेलमधलं जेवण के दोन दिवस बरं वाटतं, तिसऱ्या दिवशी कंटाळा येतो. पुन्हा ते हॉटेलमधलं जेवण म्हणजे काय असेल, आपण फक्त कल्पना जरी केली ना तरी अंगावर शहर येतात. कळलं की नाही, तो स्वयंपाकी तिकडे सगळा घाम गाळतो आहे, असं करतो आहे, असं केल्यानंतर ते कढीत पडत आहे का आमटीत पडत आहे. आणि मग प्रकृती बिघडते, मग प्रकृती बिघडते. आता मला सांगा, या बायका सगळं स्वयंपाक जो आहे ना तो सगळा व्यवस्थित झाकतात, ते काय झाकणार आहेत, काय पडेल ते पडेल. मग झुरळ पडलं काय, पाल पडली काय, काय आता इलाजच नाही तर हॉटेलमध्ये जाण्याची गरज आहे. मग आमचे जोशीवाले पोडे तसे नाहीत, हा मी सगळे तसे नाहीत. त्यांच्याकडे तुम्हाला जे मिळेल ते अगदी व्यवस्थित मिळेल. असो, सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये काम हे अतिशय महत्त्वाचं आहे. कामावर प्रेम करा तुम्ही, तुमचं हित होईल. असो, तो विचार हा सुद्धा एक विचारच आहे. मी कामावर प्रेम करीन हा विचारच आहे. म्हणून विचार हा अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. आणि तुमचं सगळं जीवन विचाराने व्यापलेलं आहे.
तुमचं सगळं जीवन विचार. इथे तुम्ही आलात प्रवचनाला, कशा आलात? विचार तुम्हाला घेऊन आला. तुम्ही म्हणा आमचे पाय, पायाला सुद्धा विचार त्यांनी दिलं, अरे उठ चल बहिणीच्या प्रवचनाला, तेव्हा तुम्ही इथे आलात. काही लोक म्हणाले कसलं प्रवचन, कसलं काय घरी बसले. आता इथे सुद्धा काही लोक असे असतात, त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि उठून चालायला लागतो. आता ह्यानं नेलं कोणी विचारणे, कळलं की नाही? तुमच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार, कसला ना कसला तरी विचार तुम्ही करता, आणि हा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. माइंड मूव्ह फ्रॉम थॉट टू थिंग. लक्षात ठेवा, माइंड मूव्ह फ्रॉम थॉट टू थिंग. विचाराकडून सरकत 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 दृश्य होणं, व्यक्त होणं, मॅनिफेस्ट होणं, प्रगट होणं, हे विचारांचं सामर्थ्य आहे. हे विचारांचं सामर्थ्य आहे. म्हणून विचार महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवली ना, की विचारावर कंट्रोल आला पाहिजे. विचारावर कंट्रोल आला पाहिजे. विचार कंट्रोल करायचं म्हणजे काय करायचं? विचार पाहायला शिका. तुमच्या मनामध्ये विचार येतात ते पाहायला शिका. तुम्ही विचार पाहता येतात, येतात, पाहण्याचा प्रयत्न तर करा. विचार नाही पाहणार. आणि विचार तुम्ही एकदा पाहायला लागलात ना, मग चांगले कुठले वाईट कुठले कळायला लागतात. चांगले कुठले आणि वाईट कुठले विचार कळायला लागतात. मग आपण एकदा कळायला लागलं की हे विचार वाईट टाकून देतो, चांगले आहे की आपण ते घेतो. या बायका आता तांदूळ निवडतात की नाही, तर तांदूळ निवडताना बायका काय करतात ते तुम्ही पाहिलेलं आहे, की तांदूळ निवडताना खडे येतात, ते खडे ठेवतात आणि तांदूळ फेकतात. असं होतं का कधी? असं फेकलं तर आपली खैर नाही, आपल्या तोंडात दगड देतील. मग ते काय करतात? खडे टाकतात आणि तांदूळ ठेवतात. तसं तुम्ही एकदा विचारांकडे पाहायला लागलात की वाईट विचार तुम्ही टाकाल, चांगले विचार ठेवा. मग ते चांगले विचार जे आहेत ना, ते घोळवत राहायला शिका. त्याला इंग्लिशमध्ये हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात. यू थिंक विथ युअर कॉन्शियस माइंड अँड व्हॉट्सएवर यू हॅबिच्युअली थिंक सिंक्स डाऊन इन टू द डीपर लेवल्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड विच क्रिएट्स अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. असं म्हटलेलं आहे. किती विचारांचं सामर्थ्य बघा. की इट म्हणजे विचार तुमच्या जीवनामध्ये सगळं काही निर्माण करत असतात, आणि त्या विचारप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार मिळत असतो. इतकं जीवन असतं, पण त्याला हॅबिच्युअल थिंकिंग म्हटलं आहे. आज बघा, जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख आहे. सर्व ठिकाणी देव आहे की नाही याचा वादविवाद लोक करतील, पण सर्व ठिकाणी दुःख आहे याच्यावर कोणी वाद करणार नाही. पाल तिकडे दुःख, पाल तिकडे दुःख, कुटुंबात दुःख, व्यक्तिगत जीवनात दुःख, समाजात दुःख, राष्ट्रात दुःख, हाणा माऱ्या, दंगे, झोपे, युद्ध, लढाया, तंटे, बखेडे चाललेले आहे. दुःख जिकडे तिकडे आहे, दुःख जिकडे तिकडे आहे. कारण का? माणसाचे विचार बिघडले. एकदा विचार बिघडले ना की जीवन तुमचं बिघडलं. विचार सुधारले की जीवन सुधारलं. आपण म्हणतो हा माणूस बिघडला, म्हणजे काय बिघडला? तो आहे तसा त्या आकाराने, तो जसा पूर्वी होता तसा आज पण आहे. पण बिघडला म्हणजे काय? बिघडायचे विचार बिघडले. विचार बिघडल्यामुळे आचार बिघडले. तो दारू प्यायला लागला, तो गुटखा खायला लागला, तो जुगार खेळायला लागला, तो शिव्या द्यायला लागला, तो हळूहळू दंगे दोपे करायला लागला. बिघडलं सगळं आणि शेवटी तुरुंगात गेला. सगळ्या आयुष्याचा सत्यानाश केवळ विचार. म्हणून विचार, मी मगाशी सांगितलं की आपण जे कर्म करतो त्या कर्माला चार तोंड आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे विचार, दुसरा उच्चार, तिसरा आचार आणि चौथी इच्छा. ह्या चार तोंडी कर्म असल्यामुळे कर्म हा ब्रह्मदेव आहे आपल्या जीवनाचा. म्हणून आपण जे कर्म करतो त्याच्यामध्ये पहिलं कर्म म्हणजे आपला विचार. म्हणून जसा विचार तसा जीवनाला आकार. ॲज यू थिंक सो यू बिकम. पहिला सिद्धांत निसर्गाचा आहे.
लक्षात ठेवा, लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. निसर्गाचा सिद्धांत काय? ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जे करता तेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायला येतं. मग कर्माचं फळ हे कर्माचंच असतं, हा जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे. कर्माचं फळ कर्म माणसाने करायचं आणि फळ देवाने द्यायचं असा प्रकारच नाही आहे. कर्माचं फळ कर्माचंच असतं. जसं वृक्ष त्या बीमध्येच असतो, बीमध्येच वृक्ष असतो, तसं कर्मामध्येच कर्माचं फळ असतं. मग तुम्ही एकदा कर्म करायला लागलात ना की तुमचं विचाराकडून हळूहळू हळूहळू यू मूव फ्रॉम थॉट टू थिंक. म्हणून विचारांचं सामर्थ्य मोठे. विचारांचं किती सामर्थ्य आहे की विचार हा तुमच्या जीवनाला आकार देतो इतकंच नव्हे तर विचार हा तुमच्या जीवनाचा सम्राट आहे. सम्राट. बाकीचे सम्राट आले आणि गेले, पण विचार हा सम्राट आहे ना, तो अजून आहे आणि तो कायम राहणार. हा विचार तुमच्या डोक्यावर नेहमी बसून तुम्हाला हलवत असतो. जसं एखाद्या माणसाने शेंडी धरावी त्याची मान हलवावी, तसा विचार तुम्हाला हलवत असतो. आणि म्हणून विचारांचं महत्त्व किती आहे, एकदा तुम्हाला पटलं की तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून विचारामध्ये विचारांचं महत्त्व काय आहे, डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे. ते असं म्हणतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. असं म्हटलं आहे की आपलं हे जे लाईफ प्रिन्सिपल आहे, आणि जसं पाणी वाहतं पाईपमधून आणि पाईपमधून वाहणारं पाणी पाईपचा आकार घेतं, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन म्हणजे आपलं जे तत्व आहे ते वाहत असतं. आणि ते वाहत असताना इट टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, म्हणजे आपले जे थॉट्स आहेत त्या थॉट्समधून ते प्रिन्सिपल लाईफ प्रिन्सिपल वाहत असताना ते लाईफ प्रिन्सिपल टेक्स द शेप ऑफ द थॉट्स थ्रू विच इट मॅनिफेस्ट. ही गोष्ट एकदा लक्षात ठेवली की विचारांचं महत्त्व कळेल. म्हणून विचाराकडे कधी दुर्लक्ष होता का म्हणे. आपल्या जीवनामध्ये जे विचार येतात ते आपल्या जीवनाला आकार देतात. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की मग आपण विचारावर लक्ष ठेवायला लागतो. गंमत अशी आहे की आज जगामध्ये दुःख का, मला लोक विचारतात अहो जगामध्ये एवढं दुःख का, म्हटलं एकच कारण, सगळे लोक ए टू झेड फ्रॉम टॉप टू बॉटम सगळे लोक विचार करतात ना ते अनिष्ट करतात, अनिष्ट विचार करतात. म्हणून सगळं अनिष्ट घडत गेलेलं आहे, आतापर्यंत घडत झालेलं आहे, तसं याच्यापुढे घडत राहील. म्हणून विचार तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत नशीब बदलणार नाही. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडला, विचार बदला नशीब बदलेल. किती साधं आणि सोपं आहे. त्याचा परिणाम काय झाला की जे गरीब लोक आहे ना त्यांच्या हातामध्ये एक शस्त्रच मिळालं. म्हणून आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये सगळे गरीब लोक आहेत ना ते सगळे श्रीमंत झाले. तुम्ही म्हणा गरीब श्रीमंत झाले कसे, ते सोपं आहे. गरीब श्रीमंत झाले म्हणजे हे जे गरीब लोक असतात ना त्यांच्या पाठीमागे जी लष्टकं लागलेली असतात, दारू, जुगार, गुटखा, डॉक्टर, बुवा, बाबा, भगत, फकीर, अंधश्रद्धा, देवदेवस्की, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मागे लागलेल्या आहेत त्या गरिबांच्याच मागे लागले जास्त. वरच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये मागे जरी लागलं तरी ते सगळं निभावून नेतात, पण गरीब लोक आहेत ना ते शेवटी पिचत जातात. त्यांना एकदा शस्त्र मिळालं की विचार बदला नशीब बदले, आणि त्याने आपले विचार बदलायला सुरुवात केली. आणि विचार बदलता 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 त्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली. मी जे सांगतो हे काल्पनिक सांगत नाही, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी सांगतो आहे. या ठिकाणी हा बसलेला माणूस कानडी माणूस आहे, त्यांचं नाव कट्टी. हे बघा इथे बसलेले आहेत, काय त्यांची परिस्थिती झाली होती विचारा. संपूर्ण म्हणजे अगदी वाताहत झाली होती, पण विचार बदला नशीब बदलेल त्यांनी धरलं
आणि करता 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 आज ते लाखोपती झाले. सगळे गरीब लोक आज आमचे जे आहेत ना, हे गरीब लोक श्रीमंत झाले, कारण त्यांची जी भोकं होती ना, दारू गुटखा वगैरे सगळे गेले. त्याचा परिणाम असा झाला की आज जी सगळे लोक सुखी जीवन जगत आहेत, सुखी जीवन जगत आहेत. आणि म्हणून हे सोपं आहे, कठीण काही नाही. पण गंमत अशी आहे, मी एक निरीक्षण केलेलं आहे की गरीब लोक जे आहेत, कनिष्ठ मध्यम वर्ग जो आहे, लेबर वर्ग, लेबरर्स जो आपण ज्याला म्हणतो, मजूर वगैरे, त्यांच्या ठिकाणी कष्ट करण्याची एक जिद आहे. त्यामुळे एखादी गोष्ट त्यांनी मनावर घेतली की ते केल्याशिवाय राहत नाही, आणि ते केल्यानंतर त्यांना अनुभव येतात. म्हणून गरीब लोकांना जीवनवेदीची फळं लवकर मिळतात, इतरांना लवकर मिळत नाही. याचं कारण ते फक्त कशावरून, आम्ही प्रार्थना म्हटल्यानंतर आमचं बरं होईल कशावरून, म्हणजे कशावरून आम्ही म्हटलं कशावरून, तुम्ही अनुभव घेऊन पहा साखर गोड कशावरून. आता मी काय सांगणार, अरे घे तोंडात टाक म्हणजे तुला कळेल साखर गोड आहे म्हणून. तसं आमची विश्व प्रार्थना आहे, कोणी म्हणावी, केव्हाही म्हणावी, कशीही म्हणावी, कोठेही म्हणावी, कधीही म्हणावी, म्हणजे झोपून म्हणा, उठून म्हणा, बसून म्हणा, फिरून म्हणा, कशीही म्हणा, पण म्हणा आणि तुमचं कल्याण होतं की नाही पहा. ते म्हणा वामनराव एक तुम्ही एखादं उदाहरण द्याल का, देतो म्हटलं. दारू कशी घेतली तरी, झोपून घेतली, फिरून घेतली, बसून घेतली, उठून घेतली, तरी नशा चढतेच की नाही. त्याच्या उलट विश्वप्रार्थनाशीच आहे, कशीही म्हणा पण म्हणा आणि काय होतं ते पहा. आता हे करायचं की न करायचं कोणी ठरवायचं, तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.